मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर अजित पवारांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. ठाण्यातले वादग्रस्त अधिकारी बागडे यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच ठाण्यात 100 जणांना सरकारी सुरक्षा पुरवल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. ठाण्यात 100 जणांना सरकारी सुरक्षा, बागडेंच्या डोक्यावर कुणाचा हात, अजितदादांच्या रडारवर मुख्यमंत्र्यांचं ठाणे. ठाणे जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. ठाण्यावरनं भाजप आणि शिवसेनेत जुंपलेली असतानाच आता अजित पवारांनी ठाण्यात लक्ष घातल्याचं दिसतंय. ठाण्यात तब्बल 100 जणांना सरकारी खर्चानं सुरक्षा दिल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. त्यात अनेक व्यावसायिक असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अतिमहत्वाचे व्यक्ती नसूनही ही सुरक्षा कशी मिळाली असा सवाल अजित पवारांनी केलाय. माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 100 लोकांना संरक्षण ठाणे जिल्ह्यापुरतं, शहर आणि जिल्ह्या ह्याच्यामध्ये दिलं जातं. असे काय ठाणे जिल्ह्यामध्ये घडलंय की 100 लोकांना संरक्षण दिलं जातं? फक्त मोठेपणा मिरवण्याच्या करता, जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर यांचा मोठेपण वाढवण्याचा कशा करता तुम्ही प्रयत्न करताय सरकारला, की सरकारने ठाणे जिल्ह्यातल्या किती व्यक्तींना संरक्षण दिलेलं आहे त्यांची यादी, त्यांचा हुद्दा हे त्या बाबतीमध्ये पब्लिश करावं. अजित पवारांनी ठाण्याशी संबंधित दुसरा विषय उपस्थित केला, तो म्हणजे पोलीस अधिकारी शेखर बागडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा. एका साध्या पोलीस अधिकाऱ्याकडे एवढी मालमत्ता कुठून आली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली. माजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे की बाबा हे ACBच्याकडे प्रकरण देऊन त्याचा वस्तुस्थिती काय हे शेखर बागडेची ही त्या ठिकाणी जनतेच्या समोर आली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावरनं भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपनं दावा ठोकल्यानं शिंदे गटात अस्वस्थता आहे. तर मवियाच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता आहे. अशावेळी शिंदेंच्या बंडानंतर बदललेल्या समीकरणात ठाण्यात राष्ट्रवादीची भूमिका खूप महत्वाची ठरू शकते. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना क्रमांक 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 2 पक्ष राहिलाय. 2009 संजीव नाईक राष्ट्रवादीकडनं निवडून आले होते. कल्याण मतदारसंघ 2008 अस्तित्वात आला, तेव्हापासून तिथेही शिवसेना आणि राष्ट्रवादी लढत होती. मुंब्रा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांना मानणारा मोठा वर्ग आहे. मवियात जागा वाटप झालं तरच ठाण्यातली राष्ट्रवादीची ताकद ठाकरे गटासाठी फायद्याची ठरू शकते. राज्यात एकीकडे जाहिरातींवरनं वाद सुरू असतानाच अजितदादांनी ठाण्यात लक्ष घातलंय. निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांची ही आक्रमक भूमिका एकनाथ शिंदे यांना अडचणीची ठरणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.